भारतीय बैलगाडी संघटनेची स्थापना झाली. त्या स्थापनेच्या पहिल्या मीटिंगचा मान रोहित सर आणि त्यांची फलटण कमिटी यांना मिळाला. त्यांनी जे नियोजन केलं प्रथमतः मी त्याबद्दल त्यांचा आभार मानतो. आणि मी काय आता जास्त वेळ घेत नाही, मुद्दे तर सगळे झालेत, सर्वांच्या आता पाठ आहे, तेच बोलण्यात काय अर्थ नाही. प्रवीण दसवडकरांनी जो मुद्दा एक प्रस्तावित केला, मला त्या मुद्द्यासंदर्भात बोलायचं आहे की आज रोजी जी काही कमिटी नेमल्या, जी काही फेडरेशनची वरची कमिटी आहे, त्या कमिटीच्या मार्फत अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्षपद हे आपण शेवाळ्याबांना दिले. परंतु आमच्या टीमचा जो सरपंच असतो ते सरपंच की पद हे आम्ही पहिल्यान विलासराव देशमुख यांना दिले. आणि विलास देशमुख यांच्याकडे ज्या बैलगाडीवाल्यांच्या तक्रारी येतात त्या तक्रारीचं निरीक्षण ते एकटे करत नाहीत, हे पहिल्यांदा सर्वांनी डोक्यात घ्या. ते जे काय अवेलेबल असतील पदाधिकारी त्यांच्याशी आमच्याशी संपर्क साधतात, आमची त्याच्यावर विचार विनिमय होती, मगच ते पुढे बोलतात. कित्येक आपल्या बैलगाडी मालकांचं एक मनाचं एक हे झाले की ह्यो कोण बोलणार, हे जे एकटेच काय ऐकायचं. तर प्रत्येक बैलगाडीवाल्यांना माझं सांगणं आहे, तो निर्णय विलास पैलवानचा एकट्याचा नाही, त्या निर्णयात आमची सगळी कमिटी सक्रिय आहे, हे प्रथमतः सर्वांनी ध्यानात ठेवा. एवढाच मला सर्वांच्या समोर मुद्दा मांडायचा आहे. आणि खरोखर माझा नंबर आला दिला त्याबद्दल सर्वांचा मी आभार आहे.